शेवगाव आणि पाथडी दोन्ही तालुक्याला झुलवत ठेवायचं काम आपल्या कार्य सम्राट बरोबर आहे ना, कार्य सम्राट कि ज्या स्वतःची पदवी स्वतःच घेऊन घेतात, त्यांनी जसेच्या तसे प्रश्न ठेवलेले शेवगावर सगळ्या नेवासा आणि पाथडी तालुक्याच्या लोकांनी राज्य केलं। राज्य हे राज्य आपल्याला म्हणून काढायचंय, कारण का तर हे राज्य करताना त्यांनी कधीही शेवगाव पाथडीच्या जनतेचा विचार केला नाही। याच लोकांनी, जे आजी आहे जे माजी आहेत, या लोकांनी ही कामं हाणून पाडली, ही कामं होऊ दिली नाहीत। यांनी सगळ्या गावांचा विकास खुंटवलाय। शेवगाव आणि पाथडी तालुक्याच दुर्दैव म्हणावा लागेल, दुर्दैव असं कि 1967 पासून शेवगाव आणि पाथडी मतदारसंघ, त्यानंतर शेवगाव आणि नेवासा मतदारसंघ, पुन्हा शेवगाव पाथडी मतदारसंघ, असे मतदारसंघात शेवगावर सगळ्या नेवासा आणि पाथडी तालुक्याच्या लोकांनी राज्य केलं। राज्य हे राज्य आपल्याला म्हणून काढायचंय, कारण का तर हे राज्य करताना त्यांनी कधीही शेवगाव पाथडीच्या जनतेचा विचार केला नाही। ज्या वेळेस नेवाशाचे आमदार झाले, नेवाशाच्या आमदारांनी नेवाशाचा विकास केला, शेवगाव तसंच राहिलं। ज्या वेळेस शेवगाव पाथडीचे आमदार झाले, शेवगाव पाथडीच्या आमदारांनी पाथडीचे आमदार झाल्यानंतर फक्त पाथडीचा विकास केला असं आपल्या सगळ्यांना वाटतं, पण हे शेवगाव पाथडीचा विकास झाला हे तुम्हा आम्हाला म्हणता येणार नाही। म्हणता येणार आहे का? सांगा मला, शेवगाव पाथडीचे लोक आज या सगळ्या ठिकाणी आहेत, मला सांगा त्या शेवगाव पाथडीचा विकास झाला असं म्हणता येईल का? हे म्हणता येऊ शकत नाही, कारण ज्या वेळेस शेवगाव पाथडी पाणी प्रश्न, शेवगाव पाथडीचं पाणी योजनेचं काम सुरू झालं, अहो हेच आमदार होते आमचे दहीगावचे साखर सम्राट, कि जे आज परिवर्तन करायला निघालेत। आणि त्यावेळेस हे असताना यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना साधी सुचली नाही, सुचली नाही म्हणा कि त्यांना करायचंच नव्हतं। ज्या वेळेस शेवगाव पाथडी पाणी योजना होत होती, तिचं कागदावर पहिल्यांदा चित्रण झालं, त्यावेळेस यांना हे सुचलं नाही कि संपूर्ण शेवगाव तालुका आणि संपूर्ण पाथर्डी तालुका हा शेवगाव पाथर्डी पाणी पुरवठा योजनेत घातला पाहिजे। आज काय हाल आहेत आपले, शेवगावचे हाल आहेत। शेवगावला 10-15-15-20-20 दिवसानंतर पाणी येतय का नाही? हातवर करा, येतय का पाणी 15-15-20-20 दिवस? मोतेगावची काय अवस्था, पाथर्डीची काय अवस्था? अहो आपल्याला वाटत कि शेवगाववाल्यांना वाटत पाथर्डीचा विकास झाला, पाथर्डीकरांना वाटत शेवगाव मध्येच विकास काम चालू आहेत। तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छिते, शेवगाव आणि पाथडी दोन्ही तालुक्याला झुलवत ठेवायचं काम आपल्या कार्य सम्राट बरोबर आहे ना, कार्य सम्राट कि ज्या स्वतःची पदवी स्वतःच घेऊन घेतात, त्यांनी जसेच्या तसे प्रश्न ठेवलेले। जसं शेवगावचा पाणी पुरवठा, जसा शेवगाव बोदेगावचा पाणी पुरवठा, तीच अवस्था पाथर्डीची आहे। मी करडीमध्ये गेले, करडीमधले लोक आलेले आहेत या ठिकाणी, करडीमध्ये मी गेले, करडीच्या जवळ कुतरवाडीचा तलाव आहे, कुतरवाडीचा तलाव पाण्याने गच्च भरलेला आहे, पण करडीला प्यायला पाणी नाही। ही अवस्था आहे, करोडीला प्यायला पाणी नाही। त्या लोकांनी एकच सांगितलं, ताई आम्ही तुमच्या बरोबर राहतो। करोडीच्या लोकांनी शब्द दिलाय मला, आम्ही तुमच्या बरोबर राहतो, पण तुम्ही विधिमंडळात गेल्यानंतर करोडीला पाणी पाजलं पाहिजे, आणि ते पाजणार हे मी आज तुम्हाला या सर्व लोकांच्या साक्षीनं सांगते।
आजपर्यंत जी जी कामं केली, कोणतीही काम आश्वासन द्यायची केली नाही. जो जो शब्द दिला तो शब्द पाळणार शिवाजीराव काकडे आणि हर्षदा काकडे आम्ही दोघं आहोत. आमचा शब्द हेच आमचं भांडवल आहे. जो शब्द आम्ही देतो तो शब्द आम्ही पाळतो. आज मतदारसंघामध्ये शेवगाव पाथडीच्या मतदारसंघामध्ये काशी केदारेश्वर देवस्थान आहे. कधीच आहे ते काशी केदारेश्वर देवस्थान? पत्रकार बांधवांना माझ्या माहिती असेल कि ते देवस्थान श्रीरामाच्या काळापासून आहे. सीता माईला जेव्हा पूजा करायची होती महादेवाची, त्यावेळेस ती पिंड त्या ठिकाणी आणलेली गेलेली आहे. म्हणजे किती प्राचीन वास्तू त्या ठिकाणची आहे, किती प्राचीन देवस्थान काशी केदारेश्वरच आहे. पण वर्षानुवर्ष या शेवगाव तालुक्यातल्या 35 गावावर राज्य करणार राजळे कुटुंब यांना हा काशी केदारेश्वर देवस्थान कधी दिसलं नाही. यांना हे काशी केदारेश्वर देवस्थान कधी दिसलं नाही. ज्यांनी शेवगावच्या शेवगाव तालुक्यातले जे सम्राट आहेत साखर सम्राट, त्यांना सुद्धा ते काशी केदारेश्वर देवस्थान कधी दिसलं नाही. पण ज्या वेळेस लाड जळगाव जिल्हा परिषद गटामध्ये मी पाऊल टाकलं आणि लाड जळगाव जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्या सगळ्यांच्या साथीनं मी निवडून आले, त्यावेळेस पहिलं काम काशी केदारेश्वर देवस्थानचं मी करेन असं सांगितलं होतं आणि केलं. त्या काशी केदारेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र विकास क वर्ग मध्ये त्याचा समावेश केला. त्या काशी केदारेश्वर देवस्थानासाठी 60 लाख रुपयाचा निधी भक्त निवासासाठी मी आणला. ज्यावेळेस मी माझं काम सांगते त्यावेळेस मी ते आणलेला असतो आणि नंतरच मी सांगत असते. या लाड जळगाव जिल्हा परिषद गटामध्ये गोळेगाव सारखं मोठं धरण आहे कि ज्यामध्ये 1.2 TMC पाणी बसू शकत एवढं मोठं ते धरण आहे. त्या धरणाची भिंत 1972 दुष्काळामध्ये झाली. 1972 दुष्काळामध्ये गोळेगावच्या धरणावर मातीची भिंत झाली. लाड जळगाव जिल्हा परिषद गटामध्ये आल्यानंतर वाटलं अरे ही मातीची भिंत आहे, न जाणो जास्त पाणी आलं तर ही मातीची भिंत फुटू शकते आणि गावाला धोका बसू शकतो. आणि म्हणून मी प्रस्ताव तयार केला कि गोळेगावच्या धरणावर कॉन्क्रीटची भिंत असावी. तो प्रस्ताव तयार केला. प्रस्ताव तयार केल्यानंतर मी शेवगाव ऑफिस, नगर ऑफिस, गोदावरी खोरे महामंडळ नाशिकच्या ऑफिसमध्ये मंत्रालयात सगळीकडे चक्रा मारल्या. कशासाठी? माझं स्वतःच काम होतं ते. माझी जमीन त्या ठिकाणी आहे नाही, पण त्या धरणामुळे गोळेगावच्या त्या भिंतीमुळे गोळेगाव असेल, लाड जळगाव असेल, नागनवाडी असेल, बोदेगाव असेल, शेकटा असेल, मुरमी असेल, या गावांना पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची कधी अडचण येणार नाही. तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगेल कि काशी केदारेश्वर देवस्थानचे जे महंत आहेत बाबागिरी महाराज, त्यांनी मला शब्द दिला ताई तुम्ही जर या ठिकाणी कॉन्क्रीटची भिंत बांधली आणि पाण्याला जर माग घ्यायचं असेल तर मी देवस्थानची जमीन सुद्धा या धरणासाठी द्यायला तयार आहे. बाबागिरी महाराजांचं स्वतःच काम होतं का ते? का बाबागिरी महाराजांची स्वतःची जमीन भिजायची होती? पण समाजाच्या उद्धारासाठी जे जे काय करायचंय ते करण्याला जर हर्षदा काकडे जर करत असतील तर त्यांना पाठबळ द्यायचं काम काशी केदारेश्वर देवस्थानचे महंत बाबागिरी महाराज करत होते. पण नाही,
या दहीगावचं घर, या दहीगावच्या घराचे नातेवाईक कि जे त्यावेळेस जलसंपदा मंत्री होते हे तिथं आडवे पडले. यांनी तिथं आडवं पडून ती गोळेगावला होणारी भिंत, कॉन्क्रीटची भिंत ती आडवी केली. हे तर उपकार आहेत यांचे आपल्या तालुक्यावर. आज या बोदेगावची अवस्था बघा. बोदेगाव असेल, बालम टाके असेल, या गावामध्ये व्यापारी समाज, मारवाडी समाज हा प्रचंड होता बालम टाकळीमध्ये. पण इथल्या दहशतवादाच्या पुढे बालम टाकळीतली सर्व व्यापारी मंडळी नगर, पुणे, मुंबई या ठिकाणी गेली. आज बालम टाकळीची बाजारपेठ ओस पडलेली आहे. तशीच ओस पडण्याची अवस्था बोधेगावच्या बाजारपेठेची चालू झाली होती. पण ज्यावेळेस बोधेगाव मध्ये ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या दूरदृष्टीने विकासाची गंगा या गावामध्ये आणली गेली, त्यावेळेस कुठं व्यापाऱ्यांना जीवात जीव आला. आणि ज्यावेळेस मी जिल्हा परिषद गटात लाडजगाव जिल्हा परिषद गटामध्ये मी निवडून आले, त्यावेळेस लोकांना एकच सांगितलं कि दहशतवादाला या ठिकाणी थारा नाही. दहशतवादाला काकडे, हर्षदा काकडेकडे थारा नाही. निवडून आल्यानंतर पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि सांगितलं कि आता या ठिकाणी खोटे गुन्हे होणार नाहीत. जर खोटे गुन्हे झाले तर इथल्या अधिकाऱ्यांवर काय वेळ आणायची ती मी ठरवीन. आणि तुम्हाला सांगते, त्यानंतर एकही खोटी केस या पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेली नाही. पण या गावामध्ये चांगलं पोलीस स्टेशन व्हावं, या गावामध्ये PSI असावा यासाठी वेळोवेळी मी हसन मुश्रीफ ज्यावेळेस मंत्री महोदय होते, गृहमंत्री फडणवीस साहेब मागच्या वेळेस गृहमंत्री होते, त्यावेळेस मी प्रत्येकाला पत्र दिलं. प्रत्येकाच्या दारात लोकांच्या कामासाठी जाण्यासाठी मला काहीच वाटत नाही. मी कोणाच्याही दारात जाऊ शकते. परंतु झालं काय, याच लोकांनी, जे आजी आहेत, जे माजी आहेत, या लोकांनी ही कामं हलवून पाडली, ही कामं होऊ दिली नाहीत. यांनी सगळ्या गावांचा विकास खुंटवलाय. लाडजळगावमध्ये नाविन्यपूर्ण योजना मला आणायची होती कि जी नाविन्यपूर्ण योजना अशी होती, आमचे मराठे सर आहेत नावी त्या लाडजळगाव गावचे कि ते बालम टाकळीला शिक्षक आहेत, त्यांनी मला सांगितलं ताई आमच्या नदीचं पाणी, लाडजळगावच्या नदीचं पाणी हे वाया जात. म्हटलं मग काय केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं नदीचं पाणी जर आपण लिफ्ट केलं म्हणजे उचललं आणि बंधाऱ्यामध्ये टाकलं तर आमच्या गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल तो संपूर्ण पाण्याचा प्रश्न सुटून जाईल. हे प्रस्ताव मी तयार केले आणि आपल्या दहीगावच्या अध्यक्ष आम्ही जिल्हा परिषदेमध्ये केल्या. ज्या अध्यक्षांना बोटवर करायला हर्षदा काकडेने उपाय घेतलेला नाही, तालुक्याच्या विकासासाठी त्यांच्यासाठी एक वोट वर केलं आणि त्यांच्या पुढे हा प्रस्ताव मांडला. म्हटलं मी ज्या गटातून निवडून आले त्या गटाचं काम करणं माझं कर्तव्य आहे. त्या गटामध्ये पाण्याची समस्या आहे, त्या पाण्याच्या समस्येसाठी मला लाडजळगाव मध्ये ही नाविन्यपूर्ण योजना करायची आहे, या योजनेसाठी मला निधी द्या. हो 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 म्हटले. अहो त्यांचे पतिराज ते सुद्धा किती भामटेन भुलटे असतील, काकडे साहेबांना अनुभव आलाय. त्यांना सुद्धा म्हटले काकडे साहेब तुम्ही आम्हाला एक मत दिलं, तुम्ही आमच्यासाठी एक बोट वर केलं, तुम्ही जे काम सांगाल ते मी करीन. म्हटले की नाही. पण नाही, अहो यांना स्वतःला काही सुचत नाही आणि हे स्वतः काही करणार नाही आणि दुसरं करतं ते बघवत नाही.